हेलो फ्रेंड्स, एमके अकॅडमी सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। झटपट गणित, आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, नवीन व्हरायटी जे पोलीस भरतीला 2018 विचारलं रायगड पोलीसला। चार ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिलं तुमच्या लक्षात येईल। हे उदाहरण, हे गणित सोडवायचं नाही आहे, झटपट टिक मार करायचं। कसं ते मी सांगतो। ही व्हरायटी येणाऱ्या परीक्षेला ज्याच्या वाटेला येईल त्याचा एक मार्क फिक्स आहे। बघूयात आजची नवीन व्हरायटी। मी मनात एक संख्या धरली, तिच्यात 8 मिळवली, तिच्यात 8 मिळवली व त्या बेरजेस 15 भागले। 8 मिळवल्यानंतर 15 भागले तेव्हा उत्तर 8 आले, तर ती संख्या कोणती? व्हेरी सिंपल, हे गणित सोडवायचं नाही, झटपट बघा। जे उत्तर आलेलं आहे, जे उत्तर आहे ज्याच्याने भागाकार केलाय, ज्या संख्येने भागाकार केलाय त्याच्या त्याचा गुणाकार करायचा, आणि जे संख्या मिळवलेली आहे ती संख्या मायनस करायची। जी संख्या मिळवलेली आहे ती संख्या मायनस करायची। उदाहरण झटपट, 15 8 20 15 8 20 ज्या संख्येने भागाकार केलेला आहे आणि जे उत्तर आलेलं आहे, इथं उत्तर 8 आहे, भागाकार 15 आहे, त्या उत्तराचा आणि भागाकार त्या दोन संख्येच्या दोन संख्येने गुणाकार करायचा आणि जी संख्या मिळवलेली आहे ती मायनस करायची। 15 8 20 120 वजा जी संख्या मिळवलेली आहे ती मायनस करा, उत्तर संपलं। वजा 8 म्हणजे 120 वजा 8, ऑप्शन तयार आहे, 112। झटपट गणित न सोडवता, लक्षात आलं। दुसरं उदाहरण बघूयात आपण। मी एका संख्येत 10 मिळवून जे मिळवायचंय तेच मायनस करायचंय। 10 मिळवून 4 भागले म्हणजे 4 भागाकार केला, तर भागाकार म्हणजे उत्तर, भागाकार म्हणजे उत्तर 9 आला, तर ती संख्या कोणती? या उदाहरणामध्ये बघा कशाने भागाकार केलाय, 4। उत्तर काय आलंय? 9, म्हणजे भागाकार किती आलाय? 9। 4 9 36 जी संख्या मिळवलेली आहे ती वजा करा, 10 मिळवलं होतं वजा करा, उत्तर तयार आहे, 26। झटपट